नागपुर महानगर पालिका द्वारा दिनांक 27 मार्च 2023 को कंत्राटी सहायक और विधि अधिकारी इन तीन पदों के लिए विज्ञापन प्रकाशित किया गया था, लेकिन अधिवक्ताओं द्वारा दावा किया गया है कि यहां संविधान द्वारा स्थापित आरक्षण और पिछड़े वर्ग के अधिकारों का हनन कर महानगर पालिका ने किया है, जिसके चलते मनपा आयुक्त राधाकृष्णन बी पर गुनाह दाखिल करने की मांग की गई है। गौरतलब है कि 27 मार्च को तीन पदों के लिए विज्ञापन प्रकाशित किया गया। मात्र कुछ आवेदनकर्ताओं ने ही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी से शिकायत दर्ज की थी कि इस विज्ञापन में राज्य सरकार के केंद्रित नाम सूची को नजरअंदाज कर पिछड़े वर्ग पर अन्याय किया गया है, साथ ही साथ संविधान द्वारा स्थापित आरक्षण की हत्या मनपा द्वारा की गई है, जिसके अनुसार आयोग द्वारा आयुक्त को नोटिस भेजा गया, जिस पर 18 मई 2023 को आवेदनकर्ताओं को जवाब प्राप्त हुआ, जहां मनपा ने मंजूर किया कि स्थापना पर न होने वाले पदों की भर्ती निकाली गई थी, जो कि अधिवक्ताओं द्वारा कथित तौर पर शिक्षा पत्र गुनाह है, जिसके चलते अधिवक्ता वर्ग द्वारा आयुक्त पर गुनाह दाखिल करने की मांग उठ रही है, जिसकी जानकारी दी अधिवक्ता राहुल जांबरे ने। राहुल जांबरे, याआधी अपन या प्रश्नावर सगळ्यांनी लढा दिलेला आहे। ही मानपा मध्ये विधि अधिकारी सहायक या पदाच्या भरतीचा रोस्टर संदर्भ बिंदू नामावली संबंधात अपन याआधी एक पत्रकार परिषद घेतलेली होती, पण याचे जेव्हा आपण माहिती अधिकारात कागद मागवण्यात आले त्याच्यात अजून दुसरे नवीन विषय निष्पन्न झाले, त्यामुळे आज पत्रकार परिषद घेण्यात आली की त्या कागदपत्र असे आहे की ज्याच्यामुळे हा फक्त आणि फक्त फौजदारी गुन्हा याच्यावर दाखल होऊ शकतो, त्यामुळे आज आम्ही रितसर पहिले सदर पोलीस स्टेशनला फौजदारी तक्रार देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आज पत्रकार परिषद आम्ही घेत आहे आणि जनतेसमोर आम्ही ठेवत आहे की बा महानगरपालिकेमध्ये किती भोंगळ कारोबार सुरू आहे, की आज भरती जे घेत आहे जे पस्त आस्थापनावर नाही आहे, जे कुठले सँक्शन नाही आहे, ज्याच्यावर फायनान्शियल सँक्शन थोडं पण इस्टॅब्लिशमेंटच सँक्शन नाही आहे, अशा पदावर भरती घेणे आणि लोकांना फसवणूक करणे, त्याच्यामुळे आज आम्हाला ही पत्रकार परिषद घ्यावं लागत आहे। याच्यामुळे तुमच्या बिंदू नामावलीचं मुळे तुमच्या सामाजिक न्यायावर अन्याय होत आहे, दुसरा तुमच्या फंडचं मिसअप्रोप्रिएशन होत आहे, कारण इस्टॅब्लिशमेंटवर जागाच नाही आहे, तर तुम्ही कुठल्या फंडमध्ये त्याला पैसे देणार आहे, आणि जी जागा इस्टॅब्लिशमेंटमध्ये नाहीच आहे ती जागा प्रकाशित करणे म्हणजे हे 420चाच विषय आहे। कसं आहे की आजच्या तारखेत महानगरपालिकेवर कुठलाही लोकप्रतिनिधीचं नियंत्रण नसल्यामुळं याआधी जाहिरात नाही आली, हे आयुक्ताच्या कार्यकाळात आल्यामुळे आपण थेट असं कुणावर आरोप नाही लावू शकत, त्यामुळे आम्ही असं काही म्हणणं उचित नाही, आम्ही न्यायालयातून गुन्हा दाखल करून घेऊ 100%, कारण जेवढेही पुरावे आमच्याकडे सबळ पुरावे आहे, त्यामुळे यांना वाचायचे कुठले मार्ग राहिलेले नाही। PI ने इतकंच म्हटलं की आम्ही रितसर आम्हाला वेळ द्या, आम्ही कारवाई करू। यांच्यावर आता तर फसवणुकीचा गुन्हा तर पहिल्यांदाच दाखल होत आहे, त्याच्यानंतर एक कॉन्स्पिरसी आहे की जी पद्धतशीर करण्यात आलेली आहे की जेणेकरून समाजाच्या लोकांना डावलून ती जागावर दुसरे लोक अपॉइंट करणे ही कॉन्स्पिरसी आहे, तर हे आमचं म्हणणं आहे की असे 2-3 गुन्हे दाखल याच्यावर होऊ शकतात। NBCN न्यूज के लिए अजित कुवर के साथ मनीष टेम्परे की रिपोर्ट।